यानंतरची बातमी पुण्यातली आहे. पुण्यामध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार यांचं राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अतिशय जोरदार आणि जंगी स्वागत करण्यात आलं. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अजित पवार यांनी आक्रमकपणे बाजू मांडताना सरकारला अनेकदा कोंडीत पकडलेलं होतं. यावेळेला पुण्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला सुद्धा अजित पवारांनी अभिवादन केलं. तसंच स्वराज्य रक्षक स्टिकर्सही राष्ट्रवादी काँग्रेसकडून झळकावण्यात आली. छत्रपती संभाजी महाराजांच्या वक्तव्यासंदर्भातलं स्पष्टीकरण देताना अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांवर देखील निशाणा साधला. पहिल्यापासून आम्ही सगळेजण पुरोगामी विचार मांडणारेच लोक आहोत. पूर्वी एकत्र काँग्रेसमध्ये असताना काँग्रेसचा पण विचार सर्व धर्मसमभाव आणि पुरोगामी असाच प्रकारचा होता. नंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे वेगवेगळे झाले तरी देखील आम्ही त्याच दिशेने काम करत आलेलो आहोत. आपल्याला माहीत आहे की मी माझ्या भूमिकेशी ठाम असतो. मी त्याहीबद्दल माझी भूमिका मांडलेली आहे. प्रत्येकाला आपली आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. मी जी काही भूमिका मांडली ती सगळ्यांना पटलीच पाहिजे असाही माझं काही हे नाही आहे, म्हणणं नाही. पण मी मांडलेली भूमिका ही चुकीची आहे हे चुकीचं ठरवणार कोण? मी मांडलेल्या भूमिकेच्याबद्दल तुम्ही माफी मागा. अरे मी काय अशी गुन्हा केला किंवा अपशब्द वापरला आहे किंवा जसं मध्ये राज्यपाल मंत्री सत्ताधारी पक्षाच्या आणि आमदारांनी बेताल वक्तव्य केले अपशब्द वापरले कारण नसताना एक वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न काही राजकीय पक्ष करतात हे बरोबर नाही. त्यांना त्यांचं काय भूमिका मांडायची ती त्यांनी मांडावी. आम्हाला आमची भूमिका काय मांडायची असेल ती आम्ही मांडू. जनतेला जी भूमिका पटेल ती जनता त्या भूमिकेचं स्वागत करेल. मी छत्रपतींच्या विचाराशी कदापि जीवा जीवासेपर्यंत आमच्या द्रोह होणार नाही आणि आमच्या पुढे 10 पिढ्या पण होणार नाही. त्यांनी काय म्हणावा त्यांचा अधिकार आहे. त्यांच्या आता सत्ता आहे ना. मग तुम्हाला जर द्रोह वाटतो तर त्याच्यामध्ये केसेस दाखल करा. हे केस बसते का नियमात बसते का?